नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहतात वच्च गुलमल आहे। लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपूर्ण भारत देशामध्ये सुरू झाला आहे। आपला वाशिम जिल्हा कालपर्यंत ग्रीन झोन मध्ये होता, नक्कीच तो आजही ग्रीन झोन मध्येच आहे। परंतु काल एका उत्तर भारतीय ट्रक चालकाचा आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आणि मरणोत्तर त्या ट्रक चालकाचा जो अहवाल होता तो कोविड-19 पॉझिटिव्ह आला। म्हणून संपूर्ण जिल्हावासीय संभ्रमात होते की नेमका वाशिम जिल्हा आता ग्रीन झोन मध्ये आहे की ऑरेंज झोन मध्ये। तर याच बाबीवर आज आम्ही प्रकाश टाकणार आहोत। तुर्तास आपला जिल्हा ग्रीन झोन मध्येच असून त्या उत्तर भारतीय प्रवासी ट्रक चालकाचा वाशिम जिल्ह्याशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अदा सोनटके यांनी वत्स गुलमलाशी बोलताना दिलंय। पाहत रहा वत्स गुलमलाहू। सध्या आपण हे तपासतोय, हा व्यक्तीचा जो पत्ता आहे मूळचा तो वाशिमचा नाही। हा व्यक्ती वाशिममध्ये राहतही नव्हता, हा मुंबईहून नागपूरला जात असताना आजारी असताना वाटेत वाशिममध्ये तो डिटेक्ट झालेला आहे आणि त्यामुळे त्याला वाशिममध्ये जरी त्याचा मृत्यू झालेला असला तरी त्याचा पत्ता हा वाशिमच्या बाहेरचा आहे। त्यामुळे इतक्यात आपल्याला त्या विषयावर ग्रीन किंवा ऑरेंज याच्यावर निश्चितपणे काही सांगता येणार नाही। पण मला वाटतं त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की ज्या पद्धतीने याचा मृत्यू झाला आणि ज्या पद्धतीने याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्या जिल्ह्यातले लोक आले हे बघता आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी अधिक सतर्क यापेक्षाही सतर्क राहणं आवश्यक आहे। आपण ग्रीन झोनमध्ये आलो याचा अर्थ कोरोनाचा आपल्याला असणारा धोका संपूर्णपणे संपला असं नाही। कुठल्याही व्यक्ती हा कोरोनाबाधित असू शकतो, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन जिल्ह्यातल्या नागरिकांनी अधिक कठोरपणे करणं हे आवश्यक आहे। मला असं वाटतं की ग्रीन किंवा ऑरेंज झोन कुठलाही असला तरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि गरज नसताना घराबाहेर न पडणं या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। वाशिमच्या नागरिकांनी त्याचं पालन करावं। हां, मी डॉक्टर सोनटके जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम या प्रेसद्वारे निवेदन करू इच्छितो की वाशिम जिल्ह्यामध्ये काल एक रुग्ण जो की उत्तर प्रदेशचा रहिवासी होता, क्लीनर होता गाडीचा, त्याला तो अत्यवस्था अवस्थेमध्ये त्याला दाखल करण्यात आलं होतं आपलं वाशिम कोविड हॉस्पिटलमध्ये आणि त्या ठिकाणी तो 5-6 तासाच्या अवधीनंतर त्याचा मृत्यू झाला। परंतु त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता आणि सोबतच त्याला मधुमेह आणि हृदयविकाराचा देखील हृदयाचा देखील आजार होता। पण त्यामुळं त्याला अत्यवस्थ असताना आपण दाखल केलं आणि तो संध्याकाळी त्याचं डेथ झाली 8:45 सुमारास। तर त्यासाठी त्याला त्या कोविडची लक्षणं असल्यामुळं आम्ही मृत्यू व्हायच्या अगोदर त्याचे स्वॅब घेण्यात आले होते तपासणीला आणि त्याचा मृतदेह आपण राखून ठेवला होता। तर त्याचा स्वॅबचा रिपोर्ट आज रोजी प्राप्त झालेला आहे आणि तो पॉझिटिव्ह आलेला आहे कोविड-19 साठी। तर बेसिकली हा पर्सन हा UPतला आहे, त्यामुळं सध्या वाशिम जिल्हा आत्ताच ग्रीन झोनमध्ये होता। आता ह्या रिपोर्टनंतर त्याचा ग्रीन झोनचं स्टेटस हा UPचा असल्यामुळे काही वर्चस्तरावरून ठरवलं जाईल काय असेल ते। आता या त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलेलं आहे या पेशंटचा, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये 3 लोक आलेले आहेत क्लोज कॉन्टॅक्टमध्ये, त्याचे देखील आम्ही त्यांनाही आम्ही हॉस्पिटलाईज करून आयसोलेशन वॉर्डमध्ये घेऊन त्यांचे स्वॅब तात्काळ आम्ही तपासणीसाठी पाठवत आहोत अकोल्याला। त्यांचे रिपोर्ट म्हणजे पाठवतो, त्यांचे रिपोर्ट आता येतील, म्हणजे आणखीन त्याचे रिपोर्ट पाठवायचे आहेत। आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेतलं आहे दाखल करून कॉन्टॅक्टला, क्लोज कॉन्टॅक्टला। तर आपण ऐकलं आपला वाशिम जिल्हा तुर्तास तरी ग्रीन झोनमध्येच आहे।